अहमदपूर बसस्थानकासमोर शेळके यांच्या हॉटेलच्या बाजूस मॅजिक गाडी उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी या कारची चावी पावल्याने 15 तासापासून 65 वर्षाच्या आजीबाई व त्यांचा मुलगा ड्रायव्हर व दुसरा मुलगा या तिन्ही मायलेकरांना रस्त्यावर ताटकळत बसावे लागले। लातूरवरून नांदेड जिल्ह्यातील सिराढूणकडे जाणाऱ्या मॅजिक कारच्या ड्रायव्हरने आमोदपूरच्या बसस्थानकासमोर आपली गाडी उभी केली होती। केळी आणण्यासाठी तो केळीच्या गाड्याकडे निघून गेला, तेवढ्यात एक व्यक्ती मॅजिक कारच्या बाजूलाच आला होता। खरं तर या कारमध्ये त्या ड्रायव्हरचा भाऊ पण समोर बसला होता आणि एक त्याची आई 65 वर्षाची तीही पाठीमागे बसली होती। परंतु या दोघांनाही चकमा देत त्यांनी त्या कारची चावी पळवली। व्यक्ती कोण होता हे माहिती नसल्याने रात्रभर त्यांना मात्र ताटकळत बसण्याची वेळ आली। ही घटना 23 डिसेंबर रोजी समोर आली। 15 तासापासून त्यांना काहीच करता आले नाही। थंडीच्या काहुरात 65 वर्षाच्या आजीबाईला ताटकळत गाडीत बसावे लागले। थंडी असल्याने त्या कुडकुडत रात्रभर या ठिकाणी जागी राहिल्या। खरं तर माळेगाव यात्रेच्या निमित्ताने हौसे गौसे आणि नवसे येत असतात, त्यातलाच काहीतरी गौसावं म्हणून तो या ठिकाणी फिरत असेल। परंतु या आजीबाईला आणि त्यांच्या लेकराला मात्र रात्रभर तो मनस्ताप सहन करावा लागला। गाडी इथं उभा होती, आम्ही लातूरून आल्या त्याच आमदपूरला गाडी थांबल्या त्याच मग मुलगा गेलं डरावर गेलं ते केळं आणायला लेकरासाठी केळं आणायला गेलं। चाबी तिथंच होती, त्यानं पिलेलं होतं। बोलता चाबी कसं काढून घेतलं काय नाही, मी पाठीमागं मी बसलो होते त्यांची आई। तेवढी घटना आम्हाला घडली आहे। संध्याकाळी 7 वाजता झाले आम्हाला। आम्ही गुरुवारी इथं आल्या संध्याकाळी 7 वाजता, तर आम्हाला ही घटना घडली। आम्ही रात्रपासून इथंच आहे, आम्हाला काय चाबी सापडना झाली, बसल्या आम्ही इथं रात्रभर। आम्हाला जेवण नको, खावण नको, आम्ही पांघरायला नको काय नाही। आम्ही सिराढोणला चालल्या होत्या लातूरहून।